सब्सक्राइब करा आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणेशजी चॅनलला आणि लेटेस्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. बॉलिंगमध्ये सक्सेस बघितली तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅकग्रॅथ आणि इंग्लंडचे जिमी अँडरसन, म्हणजे जेम्स अँडरसन, त्यांना प्रेमाने जिमी अँडरसन असे म्हणतात, हे सगळ्यात जास्त सक्सेसफुल मानले जातात. परंतु ते सक्सेसफुल होते तर फास्टेस्ट नव्हते. आजकालच्या स्विंग आणि पेसच्या व्हेरिएशनच्या दुनियेत सगळ्यात जास्त चर्चेत असणारे आपले जसप्रीत बुमराह, तसेच मोहम्मद शमी, ऑस्ट्रेलियाचे जॉस हेझलवूड, ट्रेंट बोल्ट, हे सगळ्यात ट्रेंडिंग बॉलर आहे सध्याच्या घडीला. स्विंग आणि पेसचे किंग मानले जातात. परंतु आज आपण बघणार आहोत जगातील टॉप 10 फास्टेस्ट बॉलर ऑन क्रिकेट हिस्ट्री, म्हणजे क्रिकेटच्या हिस्ट्रीमधील सगळ्यात फास्टेस्ट बॉलर आपण बघणार आहोत. 10 नंबरला येतो मित्रांनो शेन बॉर्न. शेन बॉर्न हे न्यूझीलंडचे सगळ्यात अप्रतिम आणि फास्टेस्ट बॉलर होते. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच त्यांच्या स्पीडमुळं त्यांना खूप अटेन्शन भेटलं, त्यांच्या खूप चर्चा झाल्या. परंतु इंजुरीजमुळे त्यांचं करिअर फार छोटं राहिलं. शेन बॉर्न यांनी त्यांच्या करिअरची फास्टेस्ट डिलिव्हरी ही 2003 वर्ल्ड कपमध्ये टाकली होती. त्या डिलिव्हरीचा स्पीड होता 156.4 किलोमीटर पर अवर एवढा होता. 9 नंबर येतो मित्रांनो तो मोहम्मद शमी यांचा. मोहम्मद शमीला पाकिस्तान क्रिकेटमधील सेकंड फास्टेस्ट बॉलर मानले जातात. क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासात 3 फॉर्मॅटमध्ये हॅट्रिक घेणारे ते एकमेव खेळाडू आहे. आजही तो रेकॉर्ड त्यांच्या नावावर कायम आहे. 2004 त्यांनी त्यांची फास्टेस्ट डिलिव्हरी झिम्बाब्वे विरुद्ध टाकली होती. त्या डिलिव्हरीचा स्पीड होता 156.5 किलोमीटर पर अवर. परंतु आत्ताच आलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी खुलासा केला की त्यांनी 2 161 किलोमीटर पर आवरपेक्षा जास्त स्पीडने बॉल टाकला होता. परंतु त्यांना साफ सांगण्यात आले की तुम्ही टाकलेल्या डिलिव्हरीमध्ये मशीनमध्ये फॉल्ट आहे. मशीनच्या खराबीचं कारण दाखवून त्यांना बाजूला सारण्यात आलं. हा खुलासा त्यांनी आत्ताच केलेला होता. 8 नंबर तो मित्रांनो तो ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सन यांचा. मिचेल जॉन्सन हे ऑस्ट्रेलियाचे सगळ्यात डेकोरेटेड प्लेयर्सपैकी एक आहे आणि त्यांचा परफॉर्मन्स हा खास करून ॲशेस सिरीजमध्ये सगळ्यात जास्त असतो किंवा सर्वोत्तम असतो. त्यांनी त्यांच्या करिअरची फास्टेस्ट डिलिव्हरी ही 2013 इंग्लंड विरुद्धच्या ॲशेस सिरीजमध्ये टाकली होती. त्या डिलिव्हरीचा स्पीड होता 156.8 किलोमीटर पर आवर. 7 नंबर येतो मित्रांनो तो फिडेल एडवर्ड्स यांचा. फिडेल एडवर्ड्स हे वेस्ट इंडिजचे सेकंड फास्टेस्ट बॉलर होते. त्यांची फास्टेस्ट डिलिव्हरी ही त्यांच्या करिअरच्या पहिल्याच वर्षी आली होती, त्यामुळे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्यांचं नाव फुल गाजलं होतं. 2003 फिडेल एडवर्ड्स यांनी साऊथ आफ्रिकेविरुद्ध 157.7 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने डिलिव्हरी टाकली होती. वेस्ट इंडिजच्या इंटरनॅशनल मॅचमध्ये एडवर्ड्स यांची लास्ट अपिअरन्स ही 2012 होते. परंतु आज देखील 2021 ते फ्रँचायझी क्रिकेट खेळताना आपल्याला दिसतात. 6 नंबर येतो मित्रांनो तो अँडी रॉबर्ट्स यांचा. अँडी रॉबर्ट्स हे त्यांच्या दशकातील सगळ्यात घातक फास्ट बॉलर होते. त्यांच्यामुळेच वेस्ट इंडिज क्रिकेटचा तेव्हा खूप बोलबाला होता. अँडी रॉबर्ट्स यांनी त्यांच्या करिअरची फास्टेस्ट डिलिव्हरी ही 1975 ऑस्ट्रेलियाविरुद्ध टाकली होती. त्या डिलिव्हरीचा स्पीड होता 159.5 किलोमीटर अवर. 5 नंबर येतो मित्रांनो तो मिचेल स्टार्क यांचा. मिचेल स्टार्क हे ऑस्ट्रेलियाचे नव्हे तर जगातील सगळ्यात फास्टेस्ट बॉलरमध्ये त्यांची गिनती केली जाते. तसेच 2015 ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजयामध्ये त्यांचा खारीचा वाटा होता. त्यांनी त्यांच्या करिअरची फास्टेस्ट डिलिव्हरी त्याच वर्षी न्यूझीलंड विरुद्ध टाकली होती. 2015 न्यूझीलंड विरुद्ध त्यांनी एका टेस्टमध्ये 160.4 किलोमीटर पर अवरच्या स्पीडने बॉल टाकला होता आणि ती टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील आज देखील सगळ्यात फास्टेस्ट डिलिव्हरी मानली जाते आणि तो रेकॉर्ड मिचेल स्टार्क यांच्या डिलिव्हरीच्या नावावर आहे. 4 नंबरला येतं मित्रांनो जेफ थॉम्सन. 1972 ते 1980 क्रिकेटमधील सगळ्यात घातक बॉलर म्हणून त्यांची ओळख होती. 1976 त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध 160.6 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने फास्टेस्ट डिलिव्हरी टाकली होती आणि ते त्या काळाचे सगळ्यात प्रसिद्ध पेसर होते. काही क्रिकेटप्रेमी आज देखील त्यांच्या या डिलिव्हरीला जगातील सगळ्यात फास्टेस्ट डिलिव्हरी मानतात, कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की त्या काळी जे बॉल ट्रेकिंग म्हणजे जे बॉलची स्पीड मोजायची पद्धत होती ती आजपेक्षा खूप जास्त सुस्पष्ट होती. म्हणून जेफ यांच्या डिलिव्हरीला आज देखील सगळ्यात फास्टेस्ट डिलिव्हरी काही क्रिकेट रसिक मानतात. 3 नंबरला येतात मित्रांनो ऑस्ट्रेलियाचे शॉन टॅट. शॉन टॅट हे आपल्या खूप स्वप्न बघून क्रिकेट विश्वात आले होते.
परंतु त्यांना त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यात आली नाही किंवा नियतीलाच ते मान्य नव्हतं, कारण की शॉन टॅट यांचा करिअर खूप इंजुरीजने भरलेलं होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते टीमच्या आत कमी आणि बाहेरच जास्त असायचे. शॉन टॅटला ही इंजुरी झाली, ती इंजुरी झाली, तरी देखील त्यांनी 2010 साली इंग्लंडविरुद्ध त्यांच्या करिअरची सगळ्यात फास्टेस्ट डिलिव्हरी 161.1 किलोमीटर पर आवरच्या हिशोबाने टाकली होती, म्हणजे जवळजवळ 100 miles per hour या स्पीडने टाकली होती. 2 नंबरला तो मित्रांनो तो ब्रेटली. ब्रेटली हे क्रिकेटच्या दुनियेतील सगळ्यात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. ब्रेटली यांच्या स्पीड आणि टेक्निकमुळेच त्यांचं करिअर हे फार कन्सिस्टंट आणि खूप दीर्घकाळ टिकणारं होतं. ब्रेटली यांनी त्यांच्या करिअरचा फास्टेस्ट बॉल हा न्यूझीलंडविरुद्ध टाकला होता. त्या डिलिव्हरीचा स्पीड होता 161.1 किलोमीटर पर आवर, म्हणजे 100 miles per hourच्या स्पीडने त्यांनी बॉल टाकला होता. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 310 टेस्ट विकेट, 280 ODI विकेट आणि 487 फर्स्ट क्लास विकेट घेतले आहे. तसेच 2003 आणि 2007 साली ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यामागं त्यांचा महत्त्वपूर्ण भाग होता. आणि 1 नंबरला मित्रांनो, आपल्या सगळ्या क्रिकेट रसिकांना, क्रिकेट प्रेमींना, क्रिकेट चाहत्यांना आणि ज्यांना क्रिकेटचं नाव माहिती असेल नुसतं त्यांना देखील माहिती की 1 नंबरला कोण असणार आहे, नन अदर दॅन रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर. कोणतेही फास्टेस्ट बॉलिंगची लिस्ट ही शोएब अख्तर यांच्याशिवाय अपूर्ण राहणार आहे. रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर हे जगातील पहिले बॉलर होते ज्यांनी 100 miles per hourच्या स्पीडने बॉल टाकला होता. क्रिकेट विश्वातील मोठमोठे बॅट्समन देखील शोएब अख्तर यांच्या स्पीडला खूप घाबरत होते. शोएब अख्तर यांनी त्यांच्या करिअरची फास्टेस्ट डिलिव्हरी ही 2003 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध टाकली होती. त्यावेळी त्यांच्या डिलिव्हरीचा स्पीड हा 161.3 किलोमीटर पर आवर्स एवढा होता. शोएब अख्तर यांनी त्यांच्या करिअरमध्ये 178 टेस्ट विकेट आणि 247 ODI विकेट घेतलेल्या होत्या. शोएब अख्तर यांचं आज देखील तेवढंच नाव चर्चेचं असतं जे पहिले होतं. तर हे होते मित्रांनो जगातील 10 फास्टेस्ट बॉलर यांची लिस्ट. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ आपण जगातील 10 सुप्रसिद्ध असे विकेटकीपर्स, ग्रेटेस्ट विकेटकीपर्स यांच्यावर लवकरच आणणार आहोत.